ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोली फाटा येथे निवारा शेड अभावी प्रवाशांचे अतोनात हाल. कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर शिरोली फाटा येथे निवारा शेड अभावी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सध्या सगळीकडे तापमान वाढल्याने उष्णतेने सर्वांना हैराण करून सोडलं आहे. कोल्हापूरचे तापमान जवळजवळ 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. शिरोली फाटा येथे इचलकरंजी, सांगली, सोलापूर, पंढरपूर तसेच विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या तसेच पुणे, मुंबई, साताऱ्याकडे जाणाऱ्या बस ट्रॅव्हल्ससाठी मुख्य व मुक्याचा थांबा आहे. येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. रोज नोकरीनिमित्त जाणारे शिक्षक वर्ग, कामगार वर्ग, प्रवासी वर्ग, सरकारी कर्मचारी, महिला वर्ग, कॉलेजचे विद्यार्थी यासारखे हजारो लोक या ठिकाणहून प्रवास करतात. इतकी मोठी वर्दळ असून सुद्धा प्रवाशांना तळपत्या रखरखत्या उन्हात उभं राहावं लागत आहे. यामुळे चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार घडत आहेत. बसची वाट बघत बराच वेळ थांबावं लागत असल्याने अंगाची लाही होत आहे. या थांब्यावर उभारण्यासाठी सावली नाही, रस्त्याला लागून खाद्यपदार्थांच्या गाड्या असल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. विशेषतः महिला वर्गाची तसेच लहान मुलांची फार मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय पावसाळ्यात सुद्धा भर पावसात रस्त्यावरच उभं राहावं लागतं. तात्काळ या ठिकाणी निवारा शेड उभारण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. यासाठी महामंडळ, लोकप्रतिनिधी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था यापैकी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी अपेक्षा आहे. महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव.